नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये वस्त्र मंत्रालयाअंतर्गत भरती निघालेली आहे पगार जो आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान पोस्ट मिळणार आहे एकूण या ठिकाणी सतरा जागांसाठी वॅकन्सी निघालेली आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात अर्ज करण्याची शेवटची तारीख जे आहे मित्रांनो एकतीस दहा दोन हजार बावीस या ठिकाणी आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत अधिक माहिती जे आहे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे टेक्स्टाईल कमिटी यांच्यातर्फे जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर दोन नोटिफिकेशन आपल्याकडे या ठिकाणी आहेत सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी ज्युनियर क्वालिटी एस युअर ऑफिसर लॅबसाठी आणि ज्युनियर इन्व्हेस्टिगेटर या पदासाठीच्या ज्या व्हॅकन्सीच्या संदर्भातील नोटिफिकेशन आहे ते या ठिकाणी बघणार आहोत तर सगळ्यात पहिली जी पोस्ट या ठिकाणी आहे ज्युनियर क्वालिटी एस ऑफिसर लायब्रेटरीसाठी ग्रुप सीची वॅकन्सी आहे पगारचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हा तुम्हाला या पदासाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी सातव्या वेतन आयोगानुसार दिलं जाणार आहे वय जे आहे तुमचं एकोणीस ते पंचवीस वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये किंवा या ठिकाणी तुमचं फर्स्ट किंवा सेकंड क्लास डिप्लोमा झालेला असेल टेक्स्टाईल केमिस्ट्रीमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी असेल टेक्स्टाईल टेस्टिंग आणि ॲनालिसिसचा तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी आहे ज्युनियर इन्व्हेस्टिगेटर या पदासाठी ग्रुप सी ची वॅकन्सी आहे एक वॅकन्सी एकूण या ठिकाणी आहे लेवल पे स्केल तुम्हाला या ठिकाणी दिले जाईल एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान वेतन तुमच्या या ठिकाणी असेल सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन मिळणार आहे वय जे आहे तुमचं बावीस ते अठ्ठावीस वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे शैक्षणिक अर्थाची आहे मित्रांनो ॲटलीस्ट सेकंड क्लास ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा इकॉनॉमिक्समध्ये किंवा कॉमर्समध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता वय जे आहे तुमचं एकतीस दहा दोन हजार बावीसला या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे तुम्ही जर कॅटेगरी कॅटेगरीतून येत असाल तर एज रिलॅक्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं ओबीसीसाठी तीन वर्षाचं डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी दहा वर्षाचं डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी पाच वर्षाचं या ठिकाणी एज रिलॅक्स शिक्षण दिलं जाणार आहे अर्ज जे आहेत मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत त्यासाठीचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे सेक्रेटरी टेक्सटाइल कमिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनि मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल प्रभादेवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी पाठवायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो एकतीस दहा दोन हजार बावीस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो आपण आलेलो आहे टेक्स्टाईल कमिटी मार्फत निघालेल्या सेकंड नंबरच्या नोटिफिकेशनवरती तर या ठिकाणी मित्रांनो क्वालिटी एशुरन्स ऑफिसर ई पी अँड क्यू एसाठी आणि क्वालिटी अश्युरन्स ऑफिसर लॅबसाठी वॅकेन्सीज आहे सर्वप्रथम आपण या ठिकाणी क्वालिटी अश्स ऑफिसर ई पी आणि क्यू ए ग्रुप बीसाठीच्या या ठिकाणी बघणार आहोत एकूण या ठिकाणी आठ पदांसाठी वॅकेन्सी निघालेली आहे कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता लेवल सहाचे पे स्केल तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी दिलं जाईल पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपयाच्या दरम्यान वेतन तुमचं या ठिकाणी असणार आहे वय जे आहे तुमचं पंचवीसपेक्षा जास्त या ठिकाणी नसायला पाहिजे शैक्षणिक अर्थाची आहे मित्रांनो डिग्री तुमची झालेली असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात किंवा या ठिकाणी डिप्लोमा तुमचा झालेला असेल कमीत कमी सेकंड क्लास हँडलूम टेक्नॉलॉजीमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता तुमचा अनुभव देखील या ठिकाणी दोन वर्षाचा लागणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे क्वालिटी असुरस ऑफिसर लॅबोरेटरी ग्रुप बीसाठी दोन वॅकन्सीचे कोण या ठिकाणी आहे लेवल सहाचे पेस्केल तुम्हाला ठिकाणी दिलं जाईल पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपयाच्या दरम्यान तुमचं सातव्या वेतन आगवणं सर पगार असणार आहे वय जे आहे तुमचं या ठिकाणी एकवीस ते सत्तावीस वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे शैक्षणिक अर्थाच्या मित्रांनो मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये किंवा या ठिकाणी फर्स्ट किंवा सेकंड क्लास बॅचलर सायन्स तुम्ही असाल टेक्नॉलॉजीमध्ये तुमच्या या ठिकाणी चार वर्षाचा अनुभव असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता जे आहे तुमचं एकतीस दहा दोन हजार बावीसला या ठिकाणी देखील काउंट केलं जाणार आहे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एज रिलॅक्स सेक्शन आपल्याला या ठिकाणी मिळेल एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं ओबीसीसाठी सा, तीन वर्षाचं पीडब्ल्यू डीसाठी दहा वर्षाचं डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी पाच वर्षाचं असं एज रिलॅक्स शिक्षण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे अर्जाच्या मित्रांनो आपल्याला ऑफलाईन पद्धतीनेच या ठिकाणी देखील पाठवायचे आहेत त्यासाठीचा ॲड्रेस या ठिकाणी आपण बघू शकता सेक्रेटरी टेक्स्टाईल कमिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल प्रभादेवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी पाठवायचे आहेत एकतीस दहा दोन हजार बावीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट तुमची पाठवू शकता हो ऑफलाईन अर्ज करण्यासाठीचा सा, ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे मित्रांनो अशा प्रकारचा तुमचा असणार आहे सर्व माहिती या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे भरायचे आहे आपला फोटो देखील या ठिकाणी चिटकायचा आहे आणि क्रॉस सिग्नेचर यावरती आपण करायचे आहे ॲप्लिकेशन फॉर्मची लिंक आणि पी डी एफची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सर्व पीडीएफ माहिती आपण व्यवस्थित वाचल्यानंतर या ठिकाणी अर्ज करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेट मित्रांनो नोकरी संदर्भातील असेल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो